इन्नानी महाविद्यालय करंजा व श्री पी डी जैन महाविद्यालय अनसिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यशाळा या कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर ए एन देवरे सर प्राचार्य डॉक्टर विवेक सर यांनी आत्ता उद्घाटन केलं या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी पाचारण केलं ते आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर सचितानंद बिच्चेवार सर आणि दुसरे प्राध्यापक मित्र डॉक्टर राजुरे सर त्यांनी काल यावेळी या मला वाटते असं सात वाजले असतील या टाइमला फोन केला होता आणि मग आमच्याकडं उमगलेले गांधी असा कार्यक्रम दिवसभर आता चालू आहे म्हणजे आताही तो सैनिक विद्यालयात चालू आहे मी पाच मिनिट सरांना म्हणालो आणि मग अं पाच आहे आजचा दिवस यासाठी महत्वाचा आहे की आपण ही कार्यशाळा का घेतली पाहिजे तर महात्मा गांधी ज्यांची जयंती ही आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरी होते रामदर लोहियांनी तर असं म्हटलं होतं की विसाव्या शतकामधल्या दोन शक्ती आहेत एक जगाने अनुभवलेल्या एक अनुभव आणि दुसरी महात्मा गांधी आणि जगाने अणुबॉम्बची शक्ती बघितली हिरोशिमा आणि नागासाकीवर सहा ऑगस्ट पाच ऑगस्ट सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला हिरुसिमा नागासकीवर टाकला आणि किती भयावहता होती ती हिंसक आहे आणि महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी आहेत आणि जगाला शांतता देणारी आहे आणि ही अशी शक्ती आहे ही शक्ती यासाठी शक्ती आहे की जगासमोर आज दोनशे त्र्याण्णव राष्ट्र युनोची सदस्य आहेत त्यापैकी एकशे सत्याऐंशी राष्ट्रांमध्ये महात्मा गांधीजींचा गांधीजींचा स्मारक उभा आहे हे सगळं का होते आहे तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की महात्मा गांधी हा नुसता व्यक्ती नाही तर ती संस्कृती आहे त्यांची राष्ट्रांमध्ये आहे आणि गांधीजींची जयंती ही पूर्ण जगभरामध्ये साजरी होते असा अहिंसेचा उपासक जीवन हाच माझा संदेश आहे असं संपूर्ण जगाला सांगणारा आपण हे वाक्य यासाठी समजून घेतलं पाहिजे की उमजलेले गांधी किंवा पुन्हा पुन्हा गांधी समजून घ्यावेत हे यासाठी की कारण गांधी हे असं गुड आहे की अरुण सारथींनी शोध महात्म्याच्या नावाची तीन खंड लिहिली पण त्यांना शोध लागलाही का नाही माहिती नाही त्यांची टीकाकार कारण गांधी समजून घ्यायची असतील तर गांधीजींची टीकाकार गांधींवर कशा पद्धतीने टीका करतात या आपल्याला समजून घ्याव्या लागतात आणि गांधीचे अनुयायी म्हणून घेणारे गांधीबद्दल जगभरामध्ये काय बोलत असतात हेही आपल्याला समजून घ्यावं लागत असते आणि मग अशा दोन मार्गाने आपण गांधी समजून घेऊ शकतो मग गांधींबद्दल आईन्स्टॉईनने असं म्हटलं होतं की असा हो हाडामासाचा माणूस पृथ्वी तलावर अवतरलेला आहे यावर पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही असं म्हणणारे आईन्स्टॉईन आणि दुसरीकडे गांधींवर टीका करणाऱ्यांमध्ये चौकत अली आणि मोहम्मद अली यांनी असं म्हटलं होतं किंवा जिनांचंही ऐक स्टेटमेंट आहे की गांधी हा बनिया बैरागी आणि बॅरिस्टर याच अभूतपूर्व मिश्रण आहे जे गांधी त्यांना भेटायला बोलवत होते तुम्ही पंतप्रधान व्हा म्हणून तर ते म्हणत होते की नाही मी भेटणार नाही किंवा का तर गांधी हा आ, बनिया बैरागी आणि बॅरिस्टर ह्याचं अभूतपूर्व मिश्रण आहे असं त्यांना वाटत होतं आणि आपल्याकडं सातत्याने असं सांगितलं जाते की गांधी हे मुस्लिम दार्जिने होते तर गांधी मुस्लिम दार्जिने होते का किंवा गांधीजींचा अहिंसा हा मजबुरी का ना महात्मा गांधी असं समजलं तर गांधींच काय पटत नाही तर त्यांची अतिरेकी अहिंसा तर गांधीजींची अहिंसा ही वीराची कशी होती आणि गांधी मुस्लिम दार्जिने कसे नव्हते ह्या बाबी आपल्याला समजून घ्यायची असतील तर नरहर कुरुंदकरांचा जागर आणि शिवरात्र ही ग्रंथ पाहू लागतात नरहर कुरुंदकरांनी जागरमध्ये महात्मा गांधींवर एक लेख लिहिला आहे आणि त्यांचं समाजवाद आणि राष्ट्रवाद नावाची पुस्तिका आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी ही मांडणी केलेली आहे ते असं म्हणतात कि महात्मा गांधी हे जेव्हा भारतात आले एकोणीशे पस्तीस ला एकोणीशे पंधरा ला तेव्हा त्यांनी गोखल्यांची भेट घेतलेली आहे आणि गांधी हे गोखल्यांचे शिष्य आहेत गोखल्यांनी त्यांना सांगितलं की महात्माजी तुम्ही आफ्रिकेमध्ये हे सगळं करून आलं याचा अर्थ हा भारत तुम्हाला समजला आहे असं होत नाही हा भारत जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तुम्हाला काय करावं लागेल तर पूर्ण भारत भ्रमण करावं लागेल आणि मग गांधींनी पूर्ण भारत गांधी पूर्ण भारत फिरलेले आहेत आणि गांधीजींनी तपासून पाहिलं भारत कसा आहे हे आणि मग टिळकांच्या नंतर गांधींकडं भारताचं नेतृत्व आलेलं आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला टिळकांचं निधन झालेलं आहे आणि तिथून मग गांधी युगाची सुरुवात होते टिळक युगानंतर गांधींकडं गांधी युगाची आपण सुरुवात म्हणून पाहतो पण यामध्ये गुढ हे आहे की टिळक हे जहालमतवादी आहेत आणि गोखले हे मवाळ प्रवाहाचे आहेत गांधी टिळकांचे गांधीचे गुरु गोखले आहेत आणि गांधी जे वारसा चालवत आहेत तो टिळकांचा चालवत आहेत आणि गांधी यंत्रविरोधी आहेत आणि गांधींचा जो वारस आहे पंडित नेहरू हे आधुनिक आहेत यंत्राचा पुरस्कार करणारे आहेत आणि म्हणून मग आपल्याला असं वाटत असते की गांधी मग कोणते गांधी कसं गांधीला समजून घ्यायचं गांधीनी वारसा गांधी गोखल्यांचे शिष्य आहेत आणि वारसा ते कोणाचा चालवत आहेत तर टिळकांचा वारसा चालवत आहे मग हे कसं काय आहे तर हे जर आपण समजून घ्यायला गेलो तर नरहर कुरुंदकरांनी शिवरात्र मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि श्री गोळवळकर गुरुजी नावाचा लेख लिहिलेला आहे तो आपण वाचला पाहिजे त्यामध्ये त्यांनी गांधीजींना मुस्लिम दार्जिने बनणाऱ्यांनी काय अभ्यास केला पाहिजे कसं पाहिलं पाहिजे हे सांगताना सांगितलेलं आहे की विभक्त मतदारसंघ एकोणीशे नऊच्या सुधारणांमध्ये आला आणि लखनौ करार तेव्हा टिळक होते गोखले होते गोखलेनी हा मतदारसंघ स्वीकारला जे गांधी मुस्लिम दार्जिने म्हणत असताना आपण गांधीजींची तीन धोरण समजून घेतली पाहिजेत आणि गांधींनी तीन धोरणामध्ये पहिलं धोरण गांधींचं हे आहे की नवा कुठलाही करार करायचा नाही दुसरं धोरण आहे संधी मिळताच जुने घातक करार रद्द करायचे आणि तिसरी त्यांची बाब आहे ती म्हणजे देणं घेणं काहीच नसल्यामुळे नेहमी उदार बोलायचं म्हणजे सा। जिभेवर साखर ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने गांधी बोलायचे पण गांधींनी हे काहीच केलं नाही जे टिळकांनी लखनौ करारामध्ये गोखल्यांनी ते मान्य केलं पुन्हा टिळकांनी लखनौ करारामध्ये स्वतंत्र मतदारसंघ दिला आणि विभक्त मतदारसंघ हाच भारताच्या फाळणीच कारण आहे आणि म्हणून नरहर कुरुंदकर असं म्हणतात की गांधींना मुस्लिम झारजीना म्हणणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की गांधींनी ह्याच्या पुढं एकही करार केला नाही गांधी राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले जेव्हा दांडी यात्रा संपवली आणि दांडी यात्रेच्या नंतर टेबल कॉन्फरन्सला जाण्यापूर्वी गांधी करार झाला आणि गांधी गेल्यानंतर टेबल कॉन्फरन्स मध्ये ही सगळी प्रतिनिधित्व करण्यासाठी गेली होती आणि जीना मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करा बॅरिस्टर आंबेडकर दलितांचं प्रतिनिधित्व करायला गेले होते आणि त्यांनी सुद्धा विभक्त स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती मॅक्से डोनाल्ड यांनी ती मागणी मान्य सुद्धा केली होती तेव्हा गांधींनी त्याला विरोध केला गांधी तिथे गेले आणि गांधी म्हणाले की बॅरिस्टर आंबेडकर म्हणतात म्हणून ते दलितांचे नेते आहेत असं होत नाही कारण त्यांच्या पाठीशी जेवढे दलित नाहीत त्यापेक्षा अधिक दलित माझ्या पाठीशी आहेत आणि गांधी दांडी यात्रेमध्ये ब्रिटिश त्यांनी त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं त्या सगळे पेपर गांधी सोबत घेऊन गेले होते आणि गांधींनी दाखवून दिला की ते किती माझ्या पाठीशी आहेत हे आवडलं नाही आंबेडकरांचा राग तळपायचा सा मस्तकाचा कसा तळपायला गेला असं एवढं ते रागाने हे झाले बॅरिस्टर म्हणत असले तर त्यांच्यापेक्षा अधिक मुस्लिम माझ्या पाठीशी आहेत आणि गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला जी मागणी ब्रिटिशांनी मान्य केली होती त्या मागणीला विरोध केला आणि पुढं आपण पाहतो की गांधींनी मरणांत कुपोषण केलं एरवड्याला पुढे गांधी आणि आंबेडकरांमध्ये पुणे करार झाला आता हा करार समजून घेत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे ते हे की विभक्त मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ यामध्ये काय फरक आहे मी आता हे म्हणालो की मुस्लिम धारजेने म्हणणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की टिळकांनी लखनऊ करारामध्ये जो स्वतंत्र मतदार संघ दिला ते हिंदुत्ववादी आणि त्याच्या पुढे एकही पाऊल गांधींनी टाकलं नाही ते मुस्लिम दार्जीने याला काय म्हणायचं कारण गांधींनी हे कुरुंदकर हे सांगतात यामध्ये की स्वतंत्र मतदारसंघ हा असा असतो की त्यामध्ये उमेदवारही त्याच जातीचा असतो आणि त्याला मतदान करणारे मतदारही त्याच जातीचे असतात परिणामी सिंध बुलुचिस्तान ही जी प्रांत आहे ती बहुल मुस्लिम झाली आणि म्हणून एकोणीसशे वीस ला ही फाळणी झालेली आहे आणि पुढं आपण फाळणी जर समजून घ्यायची असेल तर शेषराव मोरेंनी अलीकडं हा ग्रंथ लिहिलेला आहे गांधींनी आणि काँग्रेसनी अखंड भारत का नाकारला तो आपल्याला समजून घ्यावा लागतो त्या ग्रंथाची सुरुवात कुरुंद या कुरुंदकरांच्या या लेखामध्ये आपल्याला सापडते कारण कुरुंदकरांनी हे सांगितलं की ही जी चळवळ आहे हे जे काही धोरण आहे त्याच्यातून निर्माण झालेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची मागणी मान्य होत असताना गांधींनी मरणांत कुपोषण केलं आणि गांधींनी सांगितलं की इथं जर स्वतंत्र मतदारसंघ दलितांना दिला तर काय होईल दलितस्थान निर्माण होईल आणि हे असं मी होऊ देणार नाही आणि मग बाबासाहेबांनी एक पाऊल माग घेतलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार गांधी सोबत केला आणि पुणे पुणे करारामध्ये स्वतंत्र मतदारसंघाला आणि राखीव मतदारसंघाला राखीव मतदारसंघ काय आहे तर राखीव मतदारसंघामध्ये उमेदवार जरी दलित असला तरी मतदार हे संपूर्ण जातीतले असतात आणि म्हणून मतदान हे सर्वांनाच करता येते त्यामुळं अधिक कट्टर माणूस निवडून येत नाही आणि त्या ठिकाणी दुसऱ्या जातीची लोक आहेत ती मायग्रेट होत नाही हे आपण लक्षात घेणार आहोत का नाही आणि मग अशा अंगाने गांधींनी नवीन कुठलाही करार केला नाही मी तीन धोरणं सांगितली नवीन करार केला नाही संधी मिळताच जुने घातक करार रद्द करण्याचं धोरण ठेवलं आणि देणं घेणं काहीच नसल्यामुळं नेहमी ते उदार बोलायचे आणि ते जे बोलायचे ते सुद्धा आपण समजून घ्यायला तयार नाही त्यांनी काय म्हटलं तर त्यांनी म्हटलं की अफगाणिस्तानच्या आमिराने जर भारतावर स्वारी केली व भारत जिंकून घेऊन इंग्रजांना हाकलून दिले तर मी त्याचं स्वागत करेन आता आपण हे समजून न घेतात हिंदू मंडळी हिंदुत्ववादी मंडळी गांधींवर आग पडक करतात तिळतात त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की अफगाणिस्तानचा अमीर हा इंग्रजांच्या हातातला बाहुला होता तो त्यांना विचारल्याशिवाय काहीच करू शकत नव्हता गांधी पुढं असं म्हणत उदार बोलत असल्यामुळं की निजाम जर दिल्लीपती झाला तर मला चालेल हिंदू लोक अधिक चिडले आता निजामाला सुद्धा हेच पाहिजे होतं काशीम रजवी सरदारांना बोलताना हे म्हणत होता की आम्हाला आसफशाहीचा झेंडा दिल्लीवर फडकवायचा आहे असं त्याचं ते धोरण होत पण वास्तव हे आहे की निजामाला इंग्रजाला विचारल्याशिवाय आपला एखादा मंत्री सुद्धा नियुक्त करता येत नव्हता तो ब्रिटिशांचा मांडली होता म्हणजे म्हणजे जे चार प्रांत मुस्लिम बहुसंख्येची झाली ती लखनौ करारामुळे झाली आणि त्याला आपण हिंदुत्ववादी म्हणतो आणि त्याच्या पुढे एकही पाऊल गांधी केले नाही त्यांना आपण मुस्लिम धार्जिने म्हणतो ही न पटणारी बाब आहे आणि अं यावर नरहर कुरुंदकरांनी असं म्हटलेलं आहे की सिमला योजना ही यापेक्षा मोठी होती आणि ती शेषराव मोरेंनी मांडलेल्या गांधींनी आणि काँग्रेसनी अखंड भारत का नाकारला या ग्रंथामध्ये आलेली आहे की ही योजना आ, मांडताना मौलाना आझाद हे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी गांधींना न विचारता ती योजना मांडली आणि ती योजना ही होती की अखंड भारताची योजना होती आणि मौलानांनी त्यांच्या चरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे त्याचा रेफरन्स शेषराव मोरेंनी त्यांच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे की जे पाकिस्तान करून मुस्लिमांना मिळाला नाही त्यापेक्षा अधिक आखंड भारतामध्ये मी देणार होतो अशी ती योजना होती ती योजना जेव्हा गांधींना सांगितली तेव्हा गांधींनी ती सपसेल नाकारली गांधींनी सांगितलं काँग्रेसची बैठक बोलवली आणि गांधींनी सांगितलं की मौलाना पुढचा काँग्रेसचा अध्यक्ष सुचवा आणि मौलानानी काँग्रेसचा अध्यक्ष सरदारांपेक्षा नेहरू थोडे उदार हे आहे धर्मनिरपेक्ष आहेत म्हणून आणि फार Hmm. सरदारान एवढे मुसदी नाहीत असा समज झाल्यामुळे मी यांचं नाव सुचवलं आणि मला हे माहित होतं असं मौलानाने त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की आताचा जो काँग्रेसचा प्राईम आहे अध्यक्ष आहे तो उद्या भारताचा मिनिस्टर होणार आहे पण मला गांधींनी हे सांगितल्यामुळं मला हे सुचवावं लागलं आणि मी आ, पंडित नेहरूंचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून नाव सुचवलं आणि गांधींनी त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये गांधींनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही हे मला न विचारता ही योजना मांडली कशी काय आणि सिमला योजना ही फेटाळल्या गेली जे हे नरहर कुरुंदकरांनी शिवरात्र लिहिलं त्या लिहिलेल्या पुस्तिका म्हटल्या गेलेला आहे ग्रंथ म्हटलं नाही एवढ्याच खातर हा निष्कर्ष दिलेला शशिराव सरांनी गांधी कॉनी आणि काँग्रेसने अखंड भारत का नाकारला या ग्रंथामध्ये दे। सगळी देशभरातल्या पुस्तकाची रेफरन्स घेऊन तो ग्रंथ लिहिलेला आहे आणि मग यातून आपल्या असं लक्षात येते की आता सुद्धा हिंदुत्ववादी ज्या गोष्टीसाठी गांधींचा द्वेष करतात ते द्वेष करणाऱ्यांनी हा गांधी समजून घेतला पाहिजे की अखंड भारत म्हणजे काय आहे ज्यांची इच्छा नाही त्यांना भारतात कसे ठेवून घेणार आहात गांधींनी सगळेच प्रयोग करून पाहिलेले आहेत आणि गांधींनी हे नाकारलेलं आहे अशा पद्धतीने नरहर गुरुंद्राने यामध्ये म्हटलंय की गांधींच्या प्रेरणेनीच लोक काम करत होती भागानगरला करणारी गांधींच्या आता ते वाक्य मला वाचून दाखवावं लागेल कदाचित का कारण गुरुंदकरांनी एवढं स्पष्टपणे ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे की त्याला त्यांनी राजकीय दिवाळखोरी असं म्हटलेलं आहे हा नाही तर राजकीय दिवाळखोरी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कारण गांधींच हे, हे। जे काही धोरण होत ते समजून न घेता स्वातंत्र्य आंदोलनामध्ये तर नाहीच पण गुरुंदकरांनी याच्यामध्ये असं म्हटलंय की निजामात सोबतचा लढा तर मुस्लिमांसोबतचा लढा होता तर त्या लढ्यामध्ये शस्त्र घेऊन लढणारे स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्राफ हे सुद्धा गांधीवादीच होते तेव्हा तरी ही कुठं होती असा प्रश्न त्यांनी के केलेला आहे आणि म्हणजे उगी आपलं पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर अखंड भारताची घोषणा दिल्याने भारत अखंड होत नसतो हे सांगण्याचं सामर्थ्य नरहर कुरुंदकरांचा आहे आणि म्हणून नरहर कुरुंदकरांनी असं म्हटलं या ग्रंथामध्ये शिवरा ते कोटेशन आहे की अत्यंत अ म्हणजे जशी काही ही गोळी फक्त गांधींसाठीच राखून ठेवलेली होती की काय अशा पद्धतीचं ते विधान आहे की यांची गोळी अं बंदूक कधीच शस्त्र दुसऱ्या ह्याच्यासाठी चाललं नाही आणि हे गांधींवर चालवलं गेलं जे अशा पद्धतीने त्यांनी ती मांडणी केलेली आहे आणि ही आपण जर समजून घेतली नाही तर राष्ट्रपिता कसा काय समजेल आणि गांधी न ना नाकारणारी ही जी लोक आहेत ती स्वयंभू हिंदू राष्ट्र म्हणणारी त्यांच्या पाठीशी कोण होत म्हणजे स्वतःच ते आम्ही हिंदूंचे कैवारी आहोत असं म्हणत होते पण इथला सगळा जो हिंदू समाज आहे तो गांधींच्याच पाठीशी होता आणि गांधीनी जी आंदोलन या देशात चालू केली म्हणजे ती नुसती आंदोलनच नाही तर मी सहज काल बोलताना सरांना म्हणालो होतो की काल एम एस स्वामीनाथनच निधन झालं की जो माणूस भारताला भूकभुक्त भुक करण्याचं स्वप्न पाहतो ज्याला रमन मॅक्सेसी पुरस्कार आहे त्याला पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण ही तिन्ही पुरस्कार आहेत टाइम्स मध्ये ज्या भारतातल्या तीन लोकांची नावं आहेत त्यामध्ये एम एस स्वामीनाथनचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी आणि एम एस स्वामीनाथन हे एम एस स्वामीनाथन ज्यांचे वडील डॉक्टर आहेत घरी डॉक्टरी पेशाचा व्यवसाय आहे आणि ते युपीएससी ची एक्झाम पास झालेली आहेत त्यांना एस पी होता आला असतं पण ते न होता त्यांनी इथली भूकमारी जी आहे ती पाहिली त्यांची आई वडील गांधींची अनुयायी होते आणि गांधींच्या प्रभावामुळं त्यांनी भारताला भूकमुक्त कसं करता येईल यावर आमच्या अतुल देवळगावकरांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं कालच प्रकाशन झालंय कदाचित आपल्याला वेळ मिळाला तर पुस्तक आपण वाचून पाहावं काल त्या एम एस स्वामीनाथनचं वर्षी निधन झालंय त्यांची प्रेरणा गांधी आहेत ज्या माणसांनी भारत पूर्ण जगभरामध्ये महत्तर दुष्काळ ज्यांनी पाहिला त्यांना हे आठवेल जगभरामध्ये अन्नासाठी तडपडत होता त्या भारताला अण्णा बाबतीत आत्मनिर्भर करण्याचं काम ज्या शास्त्रज्ञांनी केलं ज्या कृषी वैज्ञानिकांनी केलं के तो वैज्ञानिक गांधीजींचा वारसा सांगतो आहे एवढंच नाही तर नेल्सन मंडेला आहे औकसंग सुनमार मध्ये औंगसुकी नावाची व्यक्ती आहे विदुषी आहे ती एकोणतीस वर्ष जेलमध्ये आहे आणि ती लढा देते आहे स्वातंत्र्याचा गांधी हे जगाला न उकडलेलं कोड काय आहे का आहे तर गांधीजींच्या पूर्वी एखादी सत्ता उलटून